नमस्कार मित्रहो, मी अजित मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे एक अतिशय गोड बातमी घेऊन. SM प्रोडक्शन हाऊस सावंतवाडी निर्मित मराठी चित्रपट नियतीचे कालचक्र हा आपली विजयी घोडदौड राखण्यात पुन्हा एकदा यशस्वी झाला आहे. नियतीचे कालचक्र हा चित्रपट लोकल स्तरावर बनवलेला असूनही या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रविवारी दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रक्षेपण संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत होणार आहे. पुन्हा एकदा कान देऊन ऐका वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो नियतीचे कालचक्र या चित्रपटाचा रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 12 ते 3 आणि पुन्हा प्रक्षेपण संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत चित्रपट मराठी या वाहिनीवर होणार आहे. मित्रांनो, SM प्रोडक्शन हाऊस हे एक सावंतवाडीतील काही होतकरू आणि अतिशय ध्येयवादी तरुणांनी एकत्र येऊन बनवलेली संस्था आहे. या संस्थेचं हे यश अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि हे हा जो प्रवास आहे तो कधीच सोपा नव्हता, त्यामुळे मला असं वाटतं की हा एक इतिहास यांनी घडवला आहे. मित्रांनो, लोकल स्तरावरील चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होणे ही काही सामान्य गोष्ट नाही आणि याचं सारं श्रेय जातं या चित्रपटाचे निर्माते अनिल कालेलकर आणि उमेश मटकर यांना. तुम्हालाही उत्सुकता असेल मित्रांनो की जाणून घ्यायला या चित्रपटाच्या निर्मितीचा एकंदरीत प्रवास कसा होता. मलाही तीच उत्सुकता आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया या चित्रपटाचे निर्माते अनिल कालेलकर यांच्याकडून की या एकंदर निर्मितीच्या प्रवासात त्यांनी कोणकोणत्या कठीण यातनांचा सामना केला. नमस्कार अनिल सर. कसं वाटतंय तुमच्या नियतीचे कालचक्र या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होतोय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप बरं वाटतंय, खूप आनंद झाला आहे. कारण आम्ही जी मेहनत घेतली, विशेषतः मी, साईनाथ मटकर आणि SM टीम यांनी जो प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाला खूप यश आलं. आमचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होतो आहे रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 12 वाजता व संध्याकाळी पुनर्प्रक्षेपण 6 ते 9 या वेळेत होतो आहे. खूप बरं वाटतंय, खूप आनंद होतो आहे. निर्माता म्हणूनही आनंद होतो आहे, एक नायक म्हणूनही आनंद होतो आहे. रसिक प्रेक्षक या नात्याने सर आम्हालाही तेवढाच आनंद होतोय, पण बाकीच्याही इतर रसिक प्रेक्षकांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे की या निर्मितीची नेमकी सुरुवात कशी झाली. म्हणजे सावंतवाडीत असताना आपण एखादा चित्रपट बनवूया ही संकल्पना मुळात डोक्यामध्ये कशी काय आली? आम्हाला सुरुवातीला थिएटर फिल्म बनवायची होती, परंतु सहजच साईनाथ मटकर मला भेटल्यानंतर त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यांनी सहज असं म्हणून ते गेले की एका फुल लेंथ फिल्मची आपण प्रथमतः निर्मिती करूया की जेणेकरून कॅमेरा नॉलेज इतर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि त्याचा फायदा तुम्हाला थिएटर फिल्मसाठी होईल आणि त्याच्यातून ह्या संकल्पनेतून फुल लेंथ फिल्म तयार करायची असं आम्ही ठरवलं आणि ते आम्ही वर्क केलं, काम केलं आणि त्या कामाला, त्या मेहनतीला एक आज मूर्त स्वरूप प्राप्त झालं हे बघून आज खूपच बरं वाटत आहे. नक्कीच नक्कीच सर, फक्त तुम्हालाच नाही तर सावंतवाडी पूर्ण सिंधुदुर्गातील सर्व रसिकजनांना तुमचं हे यश मिळून खूप आनंद होते. कारण हा फक्त तुमच्यासाठी बहुमान नाही आहे, सिंधुदुर्गातील लोकांसाठी हा तेवढाच मोठा बहुमान आहे की सिंधुदुर्गात बनलेला एक लोकल स्तरावरचा चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होतोय. सर, मला अजून काहीतरी जाणून घेण्याची इच्छा आहे की ह्या एकंदरच्या तुमच्या प्रवासामध्ये तुमचे अनुभव मला ऐकण्यात खूप आनंद होईल. मी एक विशेषतः प्रायमरी टीचर आहे, 5 वर्ष कुडा हायस्कूल कुडा येथे हायस्कूलमध्ये काम केलेलं आहे शिक्षक म्हणून. आता मी प्रायमरी टीचर म्हणून सावंतवाडी नंबर 1 ZP स्कूलमध्ये काम करत आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच खस्ता खाल्ल्या, त्यातून माझं जे व्यक्तिमत्व घडलं आणि मला जेव्हा जाणवलं की आता मी सक्षम झालो आहे, आता मी पेलू शकतो, करू शकतो, ही सक्षमता मला जाणवली आणि मी या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. एक गोष्ट नमूद करून घेण्यासारखी आहे रसिक प्रेक्षक हो, की कलाकाराला कोणत्याही प्रोफेशनचं बंधन नसतं, त्याला कोणत्याही व्यवसायाचं बंधन नसतं. एक प्राथमिक आणि हायस्कूलमधील शिक्षक आज नायक बनण्याची स्वप्न पाहतोय आणि तो देखील कोकणातल्या या अतिशय ग्रामीण भागातील असून सुद्धा, ही खरंच खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. सर, पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ज्या प्रकारे आपण म्हटलं की या सगळ्या प्रवासात तुम्हाला साईनाथ मटकर यांचंही मार्गदर्शन आणि यांचंही तुम्हाला सहकार्य लाभलं, तर आपलं आता साईनाथ मटकर
यांची प्रतिक्रिया काय हे आपण जाणून घेऊ. त्यापूर्वी तुम्हाला काही संदेश? विशेष म्हणजे मला गणराज स्टुडिओ गोरेगाव यांनी खूप मोठी मोलाची आम्हाला साथ दिली. त्यांनी जो आज वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होतो आहे त्याच्यात त्यांचा खूप मोठा हात आहे. आणि त्यानंतर विशेष मी आभार मानतो चित्रपट मराठी या वाहिनीचे की त्यांनी आम्हाला स्टेज निर्माण करून दिलं. आमच्या सिंधुदुर्गातील कलाकारांना त्यांनी स्टेज दिलं याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे आणि खूप खूप त्यांचा आभारी आहे. सर तुम्ही तर आता टी व्हीवर झळकला म्हणजे मी असं म्हणू शकतो की तुम्ही आता स्टार झालाय. तर मला तुम्हाला असं म्हणायचं की जो स्ट्रगल तुम्ही अनुभवलाय तो सिंधुदुर्गातील बाकीच्याही कलाकारांना अनुभवता येऊ नये म्हणून त्यांनाही कुठेतरी असाच प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून तुमचे काय परिश्रम असेल किंवा तुमचे काय प्रयत्न असतील यापुढे? माझं असं वैयक्तिक असंच म्हणणं आहे की ही जी प्रगत क्षेत्र आहेत ह्या प्रगत क्षेत्रापासून कोकण सिंधुदुर्ग दूर जाता कामा नये. त्यातील कलाकार उभारून आले पाहिजेत आणि त्यांनाही स्टेज मिळालं पाहिजे आणि त्यांना आम्ही जरूर मदत करू की पुढे या, काम करा, यातून शिका आणि तुम्ही मोठे व्हा असंच मला वाटतंय. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. साईनाथ भटकर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही या चित्रपटाचे लेखक आहात, निर्माते सुद्धा आहात, मला असं विचारायचं आहे की या चित्रपटाची जी पटकथा आहे ती नक्की तुम्हाला कशी काय सुचली? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो सुरुवातीला आमचा एक चित्रपट आलेला संगत म्हणून, ती एक शॉर्ट फिल्म होती. त्या शॉर्ट फिल्मची आम्ही निर्मिती केली आणि माझा भाऊ सूरज मटकर यांनी त्या शॉर्ट फिल्मची निर्मिती केली. तो सध्या दुबईला असतो. तर त्यांनी आम्हाला या विषयात एवढं प्रावीण्य दाखवलं की चित्रपट कसा निर्माण करायचा त्यानुसार आम्हाला आयडिया येत गेल्या. त्याच्यानुसार मी स्टोरी लिहिली आणि त्यानुसार आम्ही नियतीच्या कालचक्र या चित्रपटाची निर्मिती केली. मला अजून असं विचारायचंय की आता म्हणजे मला तुम्हाला तेच विचारायचं पुन्हा एकदा की अनिल सरांना जो मी प्रश्न विचारला हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बरोबर कसं वाटतंय तुम्हाला? सर खूप आनंद होत आहे आणि आमची जी SM टीम आहे त्यांना पण खूप आनंद होत आहे. कारण यापूर्वी कोकणामधून लोकल स्तरावर चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झाला नव्हता मेन म्हणजे. आणि आम्ही ज्या टीमला आश्वासन दिलेलं की आम्ही हा चित्रपट काय पण करून वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरला आणू आणि आम्ही आज आमच्या शब्दाश्रय उतरला आहोत याचाच आम्हाला खूप आनंद होत आहे. धन्यवाद साईनाथ. मला शेवटचा प्रश्न असं तुम्हाला विचारायचं की तुमच्या या पहिल्या प्रोजेक्टला तर बरोबर यापुढे तुमचे अपकमिंग प्रोजेक्टबद्दल काहीतरी माहिती द्या. अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे आमचा एक नियतीचे कालचक्रच्या अगोदर एक प्रोजेक्ट यायचा होता संघर्षचा आणि वायूचा, तो लवकरच आम्ही पूर्ण करून वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर त्याचा पण करू. म्हणजे ज्याप्रमाणे सैराट हा चित्रपट आधी यायचा होता पण नागराज मंजुळे बरोबर आधी काढला आणि बरोबर नंतर आला, म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की तुमचा जो अपकमिंग पिक्चर आहे बरोबर. सध्या आमचा संघर्ष चाक आणि वायूचा ट्रेलर युट्यूबवर गाजतोच आहे, जवळपास त्यांना जास्तच व्ह्यू भेटलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो संघर्ष चाक आणि वायूचा ट्रेलर युट्यूबवर पाहू शकता. धन्यवाद साईनाथ. धन्यवाद सर. मित्रांनो आता आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्या ते होते नियतीचे कालचक्र या चित्रपटाचे निर्माते अनिल कालेलकर आणि साईनाथ मटकर. या चित्रपटामध्ये नक्की असं काय आहे की लोकल स्तरावर हा चित्रपट बनूनसुद्धा हा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होतो आहे ही उत्सुकता ज्याप्रमाणे मला आहे त्याप्रमाणे तुम्हालाही असेल यात वादच नाही. त्यामुळे अशी तुम्हाला विनंती आहे की खरं तर तशी विनंती करायची गरज नाही, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण नक्कीच पाहाल, पण सावंतवाडी या कोकणातल्या एका गावामध्ये तयार झालेला हा चित्रपट वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर शो होतोय म्हणजे नक्कीच त्यामध्ये काहीतरी बघण्यासारखं असेल म्हणून मी तर तो बघणार आहे. तुम्हीसुद्धा नक्की पहा. कधी? 5 फेब्रुवारी रविवारी दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रक्षेपण संध्याकाळी 6 वाजता कुठे? चित्रपट मराठी या वाहिनीवर. नक्की पहा, मी पण पाहिन. तोपर्यंत